स्थलांतर आणि वर्ग सलग करणे कसे करायचे हा महत्त्वाचा टॉपिक आपण पाहूया. मग आता वर्ग सलग करायचे म्हणजे काय करायचे की ह्यामध्ये गॅप असता कामा नये. जसे की आपण आता पाहिले की 209.5 चा समावेश जर पहिल्या वर्गात बी करता येणार आणि दुसऱ्यात बी करता येणार. पहिल्या जर 209.5 जर घेतले तर 0.5 हे ज्यादा होतात म्हणून याच्यात समावेश करता येणार. आणि दुसऱ्या वर्गात घ्यावा तर इथं 210 आहेत म्हणजे 0.5 कमी पडतात म्हणून इथं बी समावेश करता येणार. अशा वेळेस आपल्याला कळालं पाहिजे की हे वर्ग दिलेले सलग नाहीत. मग सलग कसे करावे तर कोणतेही दोन वर्ग निवडा. बघा कोणतेही दोन वर्ग निवडा. दोन वर्ग निवडा. निवड म्हणा आपण कोणतेही दोन वर्ग निवड. नंबर एक. नंबर दोन निवडलेल्या माईक बंद कराची पहिल्या वर्गाची खालची मर्यादा आणि पुढच्या वर्गाची एक मिनिट थोडस कन्फ्युजन होते. खालची मर्यादा निवडलेल्या पहिल्या वर्गाची तिथं वरची मर्यादा आहे. वरची मर्यादा आणि त्याच्या पुढच्या वर्गाची खालची मर्यादा यातील फरकाला दोनने भाग द्या. दुसरा मुद्दा आहे कोणतेही दोन वर्ग निवडा. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा निवडलेल्या पहिल्या वर्गाची वरची मर्यादा आणि त्याच्या पुढच्या जो निवडलेला वर्ग आहे त्याच्या पुढच्या वर्गाची खालची मर्यादा यातली फरक आणि तो फरकाला दोनने भाग द्या. नंबर तीन आलेला भागाकार प्रत्येक मर्यादेच्या खालच्या मर्यादेतून वजा करणे व वर मर्यादित मिळवणे. ते तीन टॉपिक आहेत. मी जरा काय करतो हे वर्ग लक्षात ठेवा तुम्ही आपण कोणते घेतले होते. त्या तीन टॉपिकला धरून चालायचे आपल्याला. जरा साईडला मांडतो म्हणजे लक्षात येईल आपल्याला. तीन टप्प्यामध्ये कोणतेही दोन वर्ग निवड. निवडलेल्या पहिल्या वर्गाची वरची मर्यादा आणि त्याच्या पुढच्या वर्गाची खालची मर्यादा ह्यातील भागायचं. आलेला भाग प्रत्येक मर्यादेच्या खालच्या मर्यादेतून वजा करायचा आणि वरच्या मर्यादेत मिळवायचा. आता जे आपण वर्ग पाहिलेले होते ते वर्ग आपण जरा मला वाटतं दुसरीकडेच घेतो मी म्हणजे आपण चांगल्या याच्यावर घेऊन टाकूयात. ओके आपण एक्सेल शीट वापरूयात. आपल्याकडे पर्याय खूप आहेत.
ओपन पडणार नाही. तुम्हाला ही सूचना आज दुपारपर्यंत भेटणार आहे. बघा बोर्डवर आले ज्या वेगवेगळ्या शिष्यवृत्ती आहेत त्याची माहिती आज दुपारी टाकतो. याच्यामध्ये एससी एसटी एनटी मॅट्रिक पूर्व नववी दहावीच्या मुला मुलींसाठी ही एक शिष्यवृत्ती आहे. गुणवत्ता शिष्यवृत्ती आहे. त्याचे प्रस्ताव आपल्याला 2 दिवसात सादर करायचे आहे. ठीक आहे, आपला हा मुद्दा नाही आता. आता आपण इकडे जाऊयात. आता इथं म्हणतो वर्ग नंबर 2 म्हणू वर्ग सलग वर्ग सलग. त्यानंतर आपला तिसरा मुद्दा होता वर्ग मध्य. वर्ग मध्य त्यानंतर चौथा कॉलम होता आपला विचलन. विचलन त्यानंतर पाचवा सुद्धा मुद्दा होता आपला सहावा कॉलम होता आपला सहावा कॉलम होता आपला वारंवारता. आणि सातवा कॉलम होता आपला एफ आय गुणिले यू आय. अजून कोणी येते? कोणीतरी बाहेर पडले काय? हा 31 नंबर स्टुडंट. असे आपले हे 5 कॉलम होते. आपण त्याला थोडस वाढून घेऊयात. वर्ग सलग, वर्ग मध्य विचलन, UI, वारंवारता, आता तुम्हाला स्पष्ट दिसत असतील बघा. हो, आता आपण हे जे वर्ग यातले फक्त आपण समजण्यासाठी प्रकार पाहत आज आपण याच्यावर गणित पाहायचंच नाही आपल्याला विचलनाचं. हो, फक्त तुम्हाला वर्ग सलग करता आले पाहिजेत हा एकमेव मुद्दा आपण या ठिकाणी शिकू, कारण तो पुढे आपल्याला लागणारच आहे. आता जे वर्ग घेतले होते ते वर्ग घेतले होते आपण या ठिकाणी इथं मांडूयात. म्हणजे तुमच्या लक्षात येईल 200 ते 209, नंतर दुसरा 210 ते 219, पुढे जाऊ आता 220 ते 239, आणखी एक लिहू आपण 240 ते 249. असे वर्ग होते. आता हे वर्ग सलग आहेत का? नाही, हे वर्ग सलग नाहीत. आता आपल्याला सलग कसे करायचे? नियम क्रमांक 1, आपण नियमाकडे जाऊ आता. कोणतेही 2 वर्ग निवडा, कोणतेही 2 वर्ग निवडायचे याच्यातले, याच्यापैकी कोणतेही 2 वर्ग निवडा. कोणते निवडायचे? 1, 2, 3, 4, 5, 6 वर्ग आहेत. 1, 2, 3, 4, 5 वर्ग आहेत. आपण दुसरा आणि तिसरा वर्ग निवडू. दुसरा आणि तिसरा, किंवा तुम्ही तिसरा आणि चौथा कोणताही निवडू शकता, किंवा चौथा आणि पाचवा. पण निवडताना सलग निवडायचे, नाही तर पहिला निवडताना लगेच डायरेक्ट तिसरा निवडताना चालणार नाही. कोणतेही 2 म्हणजे सलग असणारे. आपण काय करू? तिसरा आणि चौथा निवडू. तिसरा कोणता वर्ग आहे?
220 ते 229 हा इकडे घेऊ आपण बाजूला. आता त्यांना आपण व्हाईट बोर्ड वर घेऊ. तिथं मांडतो मी 220 ते 229. त्याच्या खाली कोणता होता? 230 ते 249. 230 ते 249 झाला आपला पहिला टॉपिक. आता कोणतेही दोन वर्ग निवडा. निवडले आता काय करायचे? निवडलेल्या पहिल्या वर्गाची वरची मर्यादा किती आहे? पहिल्या वर्गाची वरची मर्यादा सांगा. दोनशे एकोणतीस. वरची म्हणजे खालची मर्यादा म्हणायची याला. याला म्हणायचं खालची मर्यादा आणि ही इकडची म्हणायचं वरची मर्यादा. कोणत्याही पहिल्या वर्गाची वरची मर्यादा आहे 229. त्यानंतर त्याच्या पुढच्या वर्गाची खालची मर्यादा, त्याचा पुढचा वर्ग हाय आहे, त्याची खालची मर्यादा किती आहे? 230. 230. यातील फरक आता चिन्हाचा विचार नाही करायचा, यातील फरक काढायचा आहे. तो धन काढायचा फरक. 230 वजा 229 किती फरक आला? एक. 229 मधून 230 नाही वजा करायचे. काय करायचं? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 229 गेले, एक राहिला. किंवा इथं उलटही म्हणलं असत तरी चाललं असतं. निवडलेल्या पहिल्या वर्गाची आपल्या निवडलेल्या दुसऱ्या वर्गाची खालची मर्यादेमधून पहिल्या वर्गाची वरची मर्यादा वजा करणे असं केलं असत तरी चाललं असतं. पण तुमच्या लक्षात आलं का ही पायरी? कोणतेही दोन वर्ग निवडायचे आणि त्या निवडलेल्या खालची मर्यादांवरची पहिल्या वर्गाची वरची मर्यादा आणि त्याच्या पुढच्या वर्गाची खालची मर्यादा यांच्यातील फरक काढायचा, वजाबाकी करायची. तो आला एक आणि त्याला कितीने भाग द्यायचं? दोन. एक ला दोन ने भाग दिला भाकर किती येणार आहे? पॉइंट पाच. एक ला दोन ने भाग दिला भाकार 0.5 आला. आता पुढे काय सांगितलं? तिसऱ्या टप्प्यामध्ये आलेला भागाकार प्रत्येक मर्यादेच्या खालच्या मर्यादेत वजा करायचा, वरच्या मर्यादेत मिळवायचा. काय करतोय बघा, मी आपला भागाकार 0.5 आलेला आहे. 0.5 आलेला आहे. आता मी हा 0.5 भागाकार खालच्या मर्यादेतून वजा केला. 220 रुपयांमधून 50 पैसे गेले. 220 रुपयातून 0.5 म्हणजे 50 पैसे गेले. किती राहतील शिल्लक? 219.5. आता वरच्या मर्यादेत खूप आवाज येतो, खूप डिस्टर्ब होते. हा वरच्या मर्यादेत 0.5 मिळवायचे. खालच्या मर्यादेतून जसे आपण 5 वजा केले तसे वरच्या मर्यादेत 0.5 मिळवा. आता 229 रुपयात 0.50 पैसे मिळवले तर 229.5 झाला. त्यानंतर पुढचा वर्ग बघा. 230 रुपयामधून 0.5 गेले, 229.5 राहिले. आणि वरच्या मर्यादेत मिळवायचे. 239 मध्ये 0.5 मिळवले. 0.5 मिळवले तर किती राहतील? एका बाजूला मिळवायचे वरच्या मर्यादेत, मिळवायचे खालच्या मर्यादेतून वजा करायचे, म्हणजे 239.5. पायरी समजली का ही? हो. 0.5 कुठं मिळवायचे? खालच्या मर्यादेतून वजा करायचे. आणि 0.5 कुठं करायचे? वरच्या मर्यादेत मिळवायचे आहेत. आता आपली सारणी जर पाहिली तर कशी होती बघा. आता आपल्याला लक्षात आले की आपला हे जे काढलेलं आहे फरक आणि त्या फरकाला दोनने भागल्यानंतर 0.5 आलेला आहे. आता 200 मधून 0.5 वजा केलं किती राहतील? 219.5. बघा नीट विचार करा. 200 रुपयातून 0.5 गेले श्रुती,
199.5 वरच्या मर्यादेत मिळवा 209.5 आता त्याच्या पुढचा वर्ग 210 मधून 0.5 काढा 209.5 आता 0.5 219 मध्ये मिळवा 219.5 वर्ग सिलेक्ट आता प्रत्येक वेळेस करायची गरज नाही आपल्या लक्षात आले आता त्याच्या खालचा वर्ग येणार आहे आपल्याला 219.5 त्यानंतर 229.5 पुढचा वर्ग येणार आहे 229.5 त्याची वरची मर्यादा येणार आहे 239.5 त्याच्या पुढचा येणार आहे 239.5 आणि 249.5 बघा सगळे वर्ग आता सलग दिसतील तुम्हाला आता कोणताही पॉइंट कुठेही कसलाही प्राप्तांक आला तरी आपण ह्याच्यात समाविष्ट करू शकतो 219.5 ते 200.5 लगेच 219.5 आला त्याच्या पुढे 219.5 ते 229.5 अशा प्रकारे हे काय झाले वर्ग सलग झालेले आहेत आता आणखी एक मुद्दा यात महत्त्वाचा आहे दिलेला वर्ग आणि वर्ग सलग या दोघांचाही वर्ग मध्य सारखाच असतो कोणाचा सुरुवातीचा वर्ग 200 ते 209 आणि आपण वर्ग सलग केल्यानंतर मिळालेला वर्ग 219.5 ते 209.5 या दोघांचाही वर्ग मध्ये काढला तरी तो सारखा पडतो बघा 200 अधिक 209 वर्ग मध्ये म्हणजे काय खालची मर्यादा अधिक वरची मर्यादा भागिले 2 तो तो किती येणार आहे 204.5 येईल आपण इकडे ह्या बाजूला करून पाहू 200 ते पहिल्या वर्गाचा दिलेला वर्ग हा होता आपला समजा ह्या वर्गाचा मध्य काढला 220 अधिक 229 भागिले 2 आता मला हा वर्गाचा वर्ग मध्य काढायचा आहे वर्ग हा सलग नाही आपण घेतलाय 220 खालची मर्यादा अधिक 229 वरची मर्यादा आणि दोघांची जर बेरीज केली तर 449 आलेली आहे त्याला भागिले 2 आणि कोणत्याही संख्येला 2 ने भाग दिला तर आपल्याला माहिती त्याची निम्मी संख्या येते 2 × 4 = 224 आला कोणाचा आला आधी दिलेला वर्ग आता आपण त्याचा सलग केलेला वर्ग याचं जर सूत्र टाकलं खालची मर्यादा 219.5 अधिक 229.5 भागिले 2 आता याचा वर्ग मध्ये जर काढला तर बेरीज जर केली तर तेवढीच बेरीज भरणार आहे 219.5 मध्ये जर आपण 229.5 मिळवले तरी सुद्धा ह्या दोघांची बेरीज किती येणार आहे एवढीच येणार आहे 249.49 भागिले 2 म्हणजेच ह्या दोघांची बेरीज केली तर ती सुद्धा भरते 249.49 भागिले 2 म्हणजे वर्ग मध्ये किती होतो 224.5 याचा अर्थ काय वर्ग सलग असताना आलेला वर्ग मध्य आणि वर्ग सलग नसतानाचा वर्ग मध्य मात्र सारखा भरतो का भरतो कारण आपण त्यातला फरक काढून त्या मर्यादेमध्ये एकदा वजा केले होते एकदा मिळवले होते त्यामुळे त्यांचा वर्ग मध्य सारखा आलेला आहे आता पुढे आपल्याला वर्ग सलग झालेले आहेत आणि आपल्याला काय पाहायचं होतं आपल्याला आज वर्गांतर म्हणजे काय किंवा जीचा अर्थ काय किंवा हाईटचा अर्थ काय आपल्याला तो मुद्दा महत्त्वाचा ह्या सारणीसाठी किंवा पुढच्या इथून पुढच्या गणितांसाठी आता बघा आपण तो तक्ता पाहूयात परत एकदा बघा पहिला वर्ग आहे सलग झालेला आपला अठरा नंबर सारखा बाहेर का जातोय हा पहिला वर्ग होता दिलेला 200 ते 219 आणि नंतर वर्ग सलग केला आहे 299.5 ते 209.5 हे सलग वर्ग आहेत
आता वर्गांतर म्हणजे काय, तर वर्गांतरचा अर्थ असा होतो, हाईटचा अर्थ असा होतो, दिलेल्या कोणत्याही वर्गामधून वरच्या मर्यादेतून खालची मर्यादा वजा केली असता येणारा फरक म्हणजे त्या वर्गाचे वर्गांतर असे म्हणतात, त्या वर्गाचे वर्गांतर असे म्हणतात. दिलेल्या कोणत्याही वर्गाच्या वरच्या मर्यादेतून खालची मर्यादा वजा केल्यास आलेल्या फरकाला वर्गांतर म्हणतात, एच म्हणतात, सी म्हणतात. आता सांगा बरं, हा वर्ग आहे कोणता, मी ज्याच्यावर चेक बॉक्स केलेला आहे हा वर्ग जो आहे त्याला मी पिवळा करतो त्या ठिकाणी. दिसतंय का वर्ग? हो. आता मी व्याख्या जी सांगितली, काय व्याख्या सांगितली आता? वरच्या मर्यादेतून खालची मर्यादा वजा केली असता येणाऱ्या फरकाला म्हणतात वर्गांतर. त्यालाच काय म्हणायचं पुन्हा? जी म्हणायचं, त्याला जी म्हणायचं. आता हा जर वर्ग किया 201 केले, 209 जर वजा केले तर आपल्याला फरक मिळालेला आहे, किती मिळाला, सॉरी आपण 219 घेतला होता, 219 गेले तर किती राहिले, 9. मग 9 ला आपल्याला एच म्हणता येत नाही, 9 ला आपल्याला जी बी म्हणता येत नाही. हा काढलेला फरक वर्गांतर चुकीचं आहे, हे काढलेलं वर्गांतर चुकीचं आहे. बघा, मी मुद्दाम तुम्हाला इथं फुली मारून दाखवलेलं आहे. आणखी दुसऱ्या वर्गाचा विचार करू. समजा आता मी खालचा वर्ग घेतो, त्याला आपण लाल केलेला आहे, त्याला मी लाल संकेतांक देतो, किंवा त्याला आणखी पिवळा दाखवतो. आता मी खालचा जो वर्ग घेतलाय तो 203 दिलेल्या वर्गाच्या वरच्या मर्यादेतून खालची मर्यादा वजा केल्यास येणाऱ्या फरकाला वर्गांतर म्हणतात. 239 मधून 230 गेले, 9 राहिले, हे बी उत्तर चुकीचं आहे, हे सुद्धा उत्तर चुकीचं आहे. मग वर्गांतर नेमकं कशाला म्हणायचं, तर आता नीट ऐका, दिलेले वर्ग सलग असतील तर, अरे माझा घसा दुखतो रे, घरापशी किंवा माईकचा प्रॉब्लेम असेल त्यांनी वारंवार चालू करू नका, कारण एकच टॉपिक शिकवायला खूप एनर्जी लागते. जर दिलेले वर्ग सलग आणि सलग असतील तर आणि तरच, दिलेल्या येणाऱ्या फरकाला वर्गांतर म्हणतात. आता नीट ऐकलं असेल तुम्ही, परत एकदा सांगतो, पहिले हे जे दोन गणित दाखवले होते हे दोन चुकीचे होते, त्यांचं वर्गांतर मी काढून दाखवलं ते चुकीचं होतं. बघा, ह्या वर्गाचं वर्गांतर दाखवलं होतं, ह्या वर्गांचं वर्गांतर 9 आलं होतं, ते चुकीचं होतं. पण आता ज्याच्या खाली मी पिवळी लाईन करतोय, एक मिनिट थांबा, मला चेक करू द्या. हॅलो,
हेलो 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 ओके ओके हाँ आता आवाज येत नाही सर. सर आवाज येत ना. दोन मिनिट थांबा. काहीतरी आज प्रॉब्लेम दिसतोय बर का. अचानक मला भी कळतोय इथे आवाज येत नाही म्हणून. मला सिग्नल येतोय, मला सुद्धा सिग्नल मिळतोय आवाज येत नसल्याबद्दल. आता आवाज येत असेल. आता आवाज त्यामुळे मला हे समजतंय की आवाज येतोय का नाही ते. नेटवर्क असा इश्यू येतो आणि मग आवाज येत नाही. आता आवाज परत आवाज हा आता परत चालू झाला. आवाज चालू. येस हॅलो हॅलो हा चालू झाला. ओके आता बघा. आता जर विचार केला 239.5 मधून 239.5 वजा केले तर आता फरक किती दिसतोय बघा बरं. आवाज येतो का माझा ओम? आता वजा बाकी करा. वरच्या मर्यादेतून खालची मर्यादा वजा करा. आता दहा यायला पाहिजे. येस आता दहा यायला पाहिजे. येस ओके ओके. आता लक्षात आलं का तुमच्या? मग ह्या आलेल्या दहाला वर्गांतर त्याला काय म्हणायचं सूत्रामध्ये? आपल्या एकतर जी म्हणा किंवा एच म्हणा, हाईट म्हणा. आणि हाईट कशी काढायची एवढाच मुद्दा पाहिलेला आहे आपण. हाईट कशी काढायची एवढाच एक मुद्दा पाहिलेला आहे. आता त्याच्यावर आधारित आपण पुढे पुढे आणखी डिटेल गणित पाहणार आहोत. पण आजचा जो टॉपिक आहे त्या टॉपिकलाच आपण त्या ठिकाणी पुढे घेऊयात आणि एखादं गणित सोडून पाहूया. गणित मी फक्त तुम्हाला एक सेकंद हा काही बाहेर पडतात त्यांना पुन्हा आत घ्यावं लागते. हा तुम्ही काय करा, मी एक गणित वाचून दाखवतो. तुम्ही वर्ग लिहा. हा चला घ्या वही मध्ये लिहून. मी सांगतोय तुम्हाला वर्ग वर्ग वर्ग. ओके वर्ग आहे 1000 ते 2000. घेतला? हो बरोबर. 1000 ते 2000 पहिला वर्ग. दुसरा वर्ग आहे 2000 ते 3000. एका खाली घ्या खालच्या कॉलमला.
दुसरा वर्ग 2000 ते 3000, तीसरा वर्ग 3000 ते 4000, चौथा वर्ग 4000 ते 5000. ओके. हो हा, आता ह्या पाचही वर्गाची वारंवारता त्याच्या पुढे लिहा. 1000 ते 2000 या वर्गाची वारंवारता आहे 25. त्यानंतर 2000 ते 3000 या वर्गाची वारंवारता 45. 3000 ते 4000 वर्गाची वारंवारता 50. आणि 4000 ते 5000 या वर्गाची वारंवारता 30. आता हे गणित काय आहे ते आपण पाहूया. आता तुम्ही तो पण काय करा, त्यांची वर्ग मध्ये काढा, प्रत्येक वर्गाचे वर्ग मध्ये काढा. आता कॉलम तयार करू आपण कोणासाठी, मध्य प्रमाण विचलनासाठी. तुमच्या पुढे वर्ग आहेत, तुमच्या समोर आता वर्ग दिलेले आहेत. ते वर्ग सांगतात की कामगार आणि त्यांना मिळाला साप्ताहिक पगार आहे तो. आडवा कॉलम तयार करा. पहिला आहे आपला कॉलम वर्ग, आणि हे वर्ग आहेत 1000 ते 2000. गणित सिरियस घ्या बरं का. आता एवढे एक गणित पाहिजे आपल्याला पूर्ण, याच्यासाठी आपल्याला किमान 10 ते 12 मिनिटं लागणार इथं. आणि हे वर्ग सांगतात साप्ताहिक पगार आहे. साप्ताहिक पगार आहे कारखान्यामध्ये करणाऱ्या लोकांचा आठवड्याला मिळालेला पगार आहे. 1000 ते 2000 रुपये मिळवणारे कामगार आणि त्यांची संख्या, साप्ताहिक पगार. दुसरा कॉलम काढायचा आहे तुम्हाला XI, म्हणजे वर्ग मध्य काढायचा आहे. वर्ग मध्य वर्ग तो पण तुम्ही वर्ग मध्ये काढून ठेवा. दुसरा कॉलम आहे वर्ग मध्य, तिसरा कॉलम आहे विचलन, आणि ते विचलन आहे DI बरोबर XI वजा A. ऍझ्युम्ड मीन आधी तुम्हाला वरच्या बाजूला लिहायचा आहे. त्यानंतर चौथा कॉलम असणार आहे आपला UI, आणि UI चं सूत्र आहे DI भागिले G किंवा H. G किंवा H DI भागिले G. पुढचा कॉलम असणार आहे आपल्याला कामगारांची संख्या, तुम्हाला आत्ताच सांगितलेली आहे. कामगारांची संख्या आता सांगितलेली आहे, त्याला म्हणतात वारंवारता. समजतंय ना मिताली? हो सर. हा, तुम्ही माझ्याप्रमाणे सारणी तयार करून घ्या. तुम्हाला सोडवायचे गणित हे, मी फक्त एक एक स्टेप तुम्हाला समजून सांगणार आहे. त्याला म्हणतात वारंवारता. आणि शेवटचा कॉलम आहे आपला FI गुणिले UI. FI गुणिले UI इथपर्यंत कॉलम तुम्हाला तयार करायची आहे. काय काय माहिती आहे तुम्हाला याच्यातले? दोन बाबी माहिती येतात. वर्ग आता सलग आहेत. जर वर्ग सलग नसते तर काय करावं लागलं असतं तुम्हाला? आणखी एक कॉलम वाढावा लागला असता. पण आता वर्ग सलग आहेत हे लक्षात येते. पहिल्या वर्गाची वारंवारता ही आहे 25. पहिला वर्ग माहिती आहे. तुम्ही वर्ग मध्ये काढलेत ना?
वर्ग मध्ये काढून घ्या अगोदर, त्यांच्या वारंवारता जशा आहेत तशा लिहा. दोन हजार ते तीन हजार पुढचा वर्ग आहे. तीन हजार ते चार हजार वर्ग सलग आहेत, त्यामुळे आपल्याला कुठेही अडचण येणार नाही एच काढण्यासाठी. आणि तीन हजार ते चार हजार पुढचा वर्ग आहे आपला चार हजार ते पाच हजार. चार हजार ते पाच हजार असे एकूण आपल्याला चारच वर्ग दिलेले आहेत. पूर्ण सारणी तिथे लिहितो आणि तुमच्याकडून उत्तर काढून घेऊ आणि इथे लिहू. वर्ग मध्य कोणाला काढता आलेला नाही त्यांनी फक्त आवाज द्या. सर मला अजून समजलं नाही, याचा अर्थ सगळ्यांनी वर्ग मध्य काढलेले आहेत. नवीन विचारतो बर मी, श्रुती किंवा नरुटे, तनुजा किंवा मोरे, तिघांपैकी कुणी सांगा वर्ग मध्य, पहिल्या वर्गाचा वर्ग मध्य. पंधराशे. पंधराशे ओके. दुसऱ्या वर्गाचा वर्ग मध्य. श्रुती अडीच हजार. अडीच हजार. मोरे आहे का? मोरे गणेश. मोरे गणेश सांग तिसऱ्या वर्गात आता राहिलाय काढायचं. अरे खूप सोप आहे हे बघ. पहिल्या वर्गाचा दोन हजार ते तीन हजार म्हणजे वर्ग मध्ये कसा काढायचा करायचे. दोन हजार आणि तीन हजार, तीन हजाराचे निम्मे केले दीड हजार आले. आता पहिला जर अचूक काढला तर दुसऱ्याचं सूत्र सोपं आहे. पहिल्याचा दीड हजार म्हणजे काय केलंय, हजारात पाचशे मिळवले झाले दीड हजारात. दोन हजारात पाचशे मिळवायचे झाले अडीच हजार. तीन हजारात पाचशे मिळवायचे झाले साडेतीन हजार. प्रत्येक वेळेस भागाकार नाही करत बसायचं, फक्त पहिला सुरुवातीचा अचूक काढायचा. पुन्हा चौथ्याचा आला साडेचार हजार. ओके समजतंय का मोरे? समजतंय. हा आता पुढे काय काढायचं आपल्याला? डी आय काढायचं. पण आता आपल्याला ए घ्यायचा आहे. काय करायचा? ए घ्यायचा आहे. हा ए म्हणजे काय असतो? अंदाजित काढलेला गृहित एस्टिमेटेड मीन. आता किती घ्यायचा तो? अडीच हजार घ्या एखाद्याला घ्यायचं, एखाद्याला वाटलं साडेचार घ्यायचं. किती घेऊ शकता? किती घेऊ शकता? किती घेऊ मी सांगा? अडीच हजार. हा ए घेऊ. आता ए घेतल्यानंतर आता अडीच हजार. हा पहिल्याचा डी आय शोधायचा. कसा शोधायचा? एक्स आय. एक्स आय किती आहे पहिल्याचा? दीड हजार आहे. वर्ग मध्ये दीड हजार आहे. वजा वजा त्यातून अडीच हजार गेले. वजा अडीच हजार गेले. आता किती येणार आहे वजा बाकी? ऋण येणार आहे. एक हजार वजा एक हजार. वजा एक हजार. याप्रमाणे प्रत्येक वर्गाचा तुम्ही डी आय काढा. चला सुरू करा. मी तर मांडून दाखवले. आता तुम्ही प्रत्येक वर्गाचा डी आय लिहून दाखवा. पहिला आला एक हजार. प्रत्येक वर्गाचा डी आय लिहून टाका. डी आय कोणाला समजलं नसेल तर तिकडून मला हँड राईज केलं तरी चालेल. सर मला समजलं नाही. झाला का? हो.
ओके चला कोण सांग दुसऱ्याचा डी आय किती आला हे माईक कसं करा कोणाचा आवाज येतोय करा कोण दुसऱ्याचा वर्ग मध्ये आपलं हे किती आला डी आय सांग शून्य शून्य आला का बाकीच्यांचा आला का रे हो हा तिसऱ्या तिसरा एक हजार आधी कवा आधी शेवटचा दोन हजार आता हा झाला आपला डी आय विचलन आता युआय कसे काढायचं आलेला डी आय डी आय किती आपला हजार त्याला कितीने भाग द्यायचा आहे कसा काढायचा जी कशाने भाग द्यायला सांगा बरं बोला आणखी आता ह्या वजा एक हजारला कशाने भाग देणार मिताली एक हजार म्हणते बाकी ज्यांना काय वाटत एक हजार बरोबर एक हजार बरोबर आहे कारण एक हजार हे काय वर्गांतर आहे एक हजार हे वर्गांतर आहे कसं काढले वर्गांतर वरच्या मर्यादेतून खालची मर्यादा वजा केली बघा आता प्रत्येक मर्यादेतून खालची मर्यादा वजा केली ना चार हजारातून तीन हजार गेले पाच हजारातून चार हजार गेले तर हजारच राहतात याचा अर्थ जी ची किंमत किती आहे हजार आहे ह्या जी ची किंमत एक हजार आहे वजा एक हजारला हजारने भाग दिला भागाकार किती आला वजा एक आलेला आहे पुढं दुसऱ्याच उत्तर किती येणार इथं शून्य आता शून्याला हजारने भाग दिला तर शून्यच येणार आहे तिसऱ्याच उत्तर चौथ्याच उत्तर दोन हजार भागिले हजार म्हणजे दोन झाला आपलं आता पुढे काय करायचं पंचवीस त्यानंतर दुसऱ्याची ही सांगा ना वारंवार इथे किती आहे पंचेचाळीस कामगारांची संख्या पंचेचाळीस पुढे आहे पन्नास शेवटचे आहे करूयात गुणाकार पंचेचाळीस शून्य पन्नास एक तीस जुने आता तुम्ही काय करायचं इथं सगळ्यात शेवटला म्हणायचं समेशन ऑफ एफ आय गुणिले वाय ह्या सगळ्यांचं समिशन काढायचं किती येणार समिशन बघा बरं पंच्याऐंशी किती येत आहे पंच्याऐंशी बरोबर आहे ह्या पन्नास आणि साठ ची बेरीज झाली एकशे दहा एकशे दहा मधून हे पंचवीस गेले धन करून पण धन धन अशा अशा प्रकारे आपल्याला समेशन ऑफ एफ आय यू आय आले आहे आता नंबर ऑफ फ्रिक्वेन्सीची बेरीज करा यांची एकशे पन्नास आता आपल्याला काय करायचं आता आता आपलं सूत्र आहे आपलं सूत्र आहे जसं आपण विचलनाचं काढलं होतं आता आता सूत्र आहे यू आय बरोबर UI बरोबर समेशन ऑफ एफ आय गुणिले UI भागिले समेशन ऑफ फ्रिक्वेन्सी किती आला आपला भागाकार आपलं एफ आय यु आय पंच्याऐंशी पंच्याऐंशी कितीने भाग द्यायचा आता फक्त सरळ रूप द्या जोपर्यंत जाते तोपर्यंत दशांश पूर्णांकात काढू नका एकशे पंच्याऐंशी आपलं पंच्याऐंशी एकशे पन्नास ने पाच एक पाच खाल राहिले तीन पाच सत पस्तीस सतराशे पाच पंधरा बरोबर आता आपल्याला यू आय ही किंमत आलेली आहे जसं आपण मागच्या प्रकारामध्ये डी आय ची किंमत काढली होती तसं आपल्याला आता ही यू आय ची किंमत आलेली आहे
बघा परत एकदा आपण रिव्हिजन घेऊयात. मध्य प्रमाण विचलन करताना सहा कॉलम असतात, त्याच्यामध्ये वर्गांतर महत्वाचं लागतं, जीची किंमत महत्वाची आहे. पहिल्यांदा वर्ग मध्यातून अज्युम्ड मीन म्हणजे ए वजा करून लिहायचा असतो. आलेल्या डी ला पुन्हा तुमच्या जी ने वर्गांतराने भाग द्यायचा असतो आणि नंतर शेवट गुणाकार असतो फ्रिक्वेन्सीचा आणि काढलेल्या युचा. आणि जोपर्यंत सहजासहजी भाग जातोय तोपर्यंतच द्यायचा, आता याच्या पुढे भाग जात नाही, बंद करायचा. आणि आता आपल्याला सहा नंबर, सहा नंबर कोण आहे रे? सहा आणि सतरा, सतरा आणि सहा नंबर कोण आहेत मला सांगा. सतरा नंबर कोण आहे आवाज द्या. कोण होत नरसाळे पार्थ. आणि सहा नंबर कोण होत. सीमा. सीमा तुझा आवाज लय येतोय मग. माईक इतका डिस्टर्ब करतो की फक्त कामापुरता चालू करून लगेच बंद करत जा. ओके, ज्यावेळेस असा प्रॉब्लेम असतो. चला, आपल्याला यू ची किंमत आली 1730 आणि आता आपल्याला मध्य काढायचा आहे. मला का आता लय पियन बारीक आलाय. आता पेन खूपच बारीक आला, आता मला हाच बोर्ड वापरावा लागेल. इथंच लिहितो मी आता मध्य बरोबर, मध्य म्हणजे एक्स बार बरोबर सूत्र आहे ए अधिक मागच्या वेळेस काय होत रे डी होत आहे ना, डी होता, डी डी बार होता. आता ए अधिक यू बार, ए अधिक यू बार गुणिले जी, गुणिले जी. बघा आता, आता एकदम सोपं झालं. आता आपण शेवटच्या उत्तराकडे जाऊया. एक्स बार वर्ग मध्य ए किती घ्यायचं आता याच्या जागे इथं. अडीच हजार. अडीच हजार राईट. अधिक यू किती घ्यायचा. यु बार 1730 घ्यायचा. आणि जी किती घ्यायच. काढले ना आपण. आता फक्त आता तुम्ही एक लक्षात घ्यायचं. आता हे जे मांडले ना 1730 × 1000 याच्यातलं फक्त ह्या पहिल्या ए ला बिलकुल हात लावायचा नाही. जोपर्यंत या अधिक चिन्हापासून पुढच्या ह्या भागाचा पॉइंट निघतो तोपर्यंत याला बिलकुल हात लावायचा नाही. आधी आपण हा पॉइंट काढून घेऊ. शून्याला शून्य गेला. आता सतराला आणि शंभरचा जर गुणाकार केला, सतराचा आणि शंभरचा, तर गुणाकार किती येणार आहे. सतराशे, सतरा गुणिले शंभर, शून्याला शून्य गेला ना, किती आला गुणाकार. एक हजार सातशे. सातशे. आता त्याला कितीने भागायचंय. तीन. तीन ने भागायचंय. बघा बरं, देवर भाग एक मिनिटामध्ये दोन मिनिटांमध्ये. जोपर्यंत पलीकडचा भागाकार निघत नाही तोपर्यंत अलीकडच्या ए ला बिलकुल हात लावायचा नाही. सतराशे ला भागिले तीन वापस करा. सावकाश करा, काही गडबड करू नका.
चार पॉइंट मध्ये येते. हा येऊ द्या, दोन पॉइंट मध्ये उत्तर आणायचं, दोन पॉइंट मध्ये. दोन पॉइंट मध्ये उत्तर आणायचे. ओके गुड. मग आता काय करायचं, अडीच हजार अधिक पाचशे सहासष्ट पॉइंट सहासष्ट. हा करा बिरीज आता दोघांची, मी काय भाकर करून दाखवत नाही आता. उत्तर आलेलं आहे 3066.66. संपलेलं आहे. रुपयामध्ये उत्तर आलं आता हे, रुपयामध्ये काय रुपये आहे, एका कारखान्यामध्ये दीडशे कामगार होते आणि त्या दीडशे कामगारांना मिळणारा हा साप्ताहिक पगार होता, असं गणित होतं. बघा आता गणित वाचून दाखवतो. एक मिनिटामध्ये तुमचे माईक बंद ठेवा, माईक बंद करा सगळ्यांनी. हा गणित काय होतं बघा, एका कारखान्यामध्ये दीडशे कामगार काम करतात व त्या दीडशे कामगारांना दर सप्त्याला आठवड्याला साप्ताहिक पगार दिला जातो. तो पगार खालील प्रमाणे आहे, 1000 ते 2000 साप्ताहिक पगार मिळवणारे कर्मचारी होते 25 वारंवारता म्हणजे कामगारांची संख्या, 2000 ते 3000 सप्त्याला आठवड्याला रक्कम मिळणारे कामगार होते 45, 3000 ते 4000 50 आणि 4000 ते 5000 सप्त्याला आठवड्याला पैसे मिळणारे किंवा त्यांना पगार मिळणारे असे कामगार 30 होते, असे दीडशे कामगार होते. तर यावरून ग्रहित आपलं मध्य प्रमाण विचलनाने मध्य काढा म्हणून आपलं उत्तर आलं. म्हणून सप्त्यामध्ये सरासरी येणारा पगाराचा मध्य बरोबर 3066.66 रुपये इतका आहे, असं पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं. आता याच्यामध्ये तुम्ही 3066.67 ही लिहू शकता, 68 ही लिहू शकता. 67 का लिहू शकता, कारण दोन पॉइंट नंतर जर तुमचा भाकर अजून 5 किंवा 5 पेक्षा ज्यादा आला असता तर 66 ऐवजी दुसऱ्या 6 मध्ये 1 ने पॉइंटचा फरक पडतो, म्हणून इथे किती करू शकता, 67 ही करू शकता. पण तुमचं हेही उत्तर बरोबर आहे, पण जर तुमचं उत्तर 3065 आलं तर मग मात्र ते चुकीचं धरलं जाईल. इकडच्या पॉइंट मध्ये एखादा दुसरा पॉइंट जरी तुमचा राहिला तरी चालतोय. 6 ऐवजी तुम्ही 5 लिहिलं, 6 ऐवजी 7 लिहिलं, 6 ऐवजी ह्या शेवटच्या 8 लिहिलं तरी चालतं, पण इथं फरक पडता कामा नये आणि पडू बी शकत नाही, कारण ह्या ए ला बिलकुल हात लावायचा नसतो. जोपर्यंत तुम्ही ह्या UI आणि GI यांचा पूर्ण सर्व रूप देत नाही, त्याची किंमत पूर्ण काढत नाही, तशा चिन्हामध्ये काढत नाही, मग ती कधी धन बी येऊ शकते, कधी ऋण येऊ शकते. आलेली किंमत फक्त ए मध्ये मिळवायची आहे प्रत्येक वेळेस. जर आपण इथं ए ची किंमत चुकून जर 1500 घेतली असती तर ही किंमत आपल्याला वजा पाहायला मिळाली असती. म्हणून ह्या किमतीवर अवलंबून या ठिकाणी ही शेवटची पायरी आहे. अशा प्रकारे आपण जो टॉपिक पाहिला आहे महत्वाचा, तो म्हणजे गृहित मध्य प्रमाण विचलन ह्या पद्धतीने मध्य काढणे, आणि ते काढत असताना त्यातील सगळ्यात मस्त पॉइंट पाहिला तो म्हणजे वर्गांतर कसे काढावे, ते पुढे लागणार आहे. म्हणून ह्याच टॉपिकला मुद्दा मी तुम्हाला ते शिकवलेलं आहे, वर्गांतर कसे काढावे. चला व्हिडिओ चालू करून समोर यायचंय. तुमच्या काही शंका असतील त्या शंका आणि न समजलेला भाग बिनधास्तपणे शेअर करायचा, बिनधास्त, कारण आपल्याला आता पुढे पुढे आणखी याच्यावर कौशल्याधीत गणित पाहायचे आहेत, आणखी कौशल्य आपले वाढणार आहेत. आता आपण 3 प्रकार पाहिलेले आहेत. व्हिडिओ चालू करून समोर या. फक्त व्हिडिओ चालू करायचा. रोहन, रोहन समजतंय का? ओ ओके,
दहा विद्यार्थ्यांपैकी चौघ जण आलेले आहेत. आता थोडंसं त्याच्यावर विश्लेषण करूयात. तुम्हाला काय काय बोलायचंय आजच्या प्रकारावर किंवा काय समजलं, कोणत्या टॉपिकला आपण काय काय केलंय. मी प्रश्न विचारतो सावंत ऋतुजाला. सावंत ऋतुजा कोणत्याही दोन मुद्दे तू सांगायचे. तुझं झाल्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे तुला आठ. फक्त दोन जणच मुद्दे सांगायचे. आता आपण प्रत्येकाला बोलायला संधी देऊ. सावंत ऋतुजा माईक चालू कर. आज काय पाहिलं आणि तुला काय समजलं याच्यावर दोन टॉपिकवर चर्चा. हा थोडा माईक प्रॉब्लेम. माईकला टच कर ना ऋतुजा. ऋतुजा माईक माईक एक मिनिट. ऋतुजा थोडा प्रॉब्लेम आहे तुझा. माईक बंद ठेव. हा नरसाळी सीमा. सीमा तुझा चालू कर. आज आपण वर्गमध्य पाहिलं. वर्गमध्याचं सूत्र पाहिलं. वरची खालची मर्यादा अधिक वरची मर्यादा भागिले दोन. बस बस. आपण आता रोहनला विचार. रोहन आज आपण काय पाहिलं. माईक चालू कर रोहन. आपण आज मध्य प्रमाण विचलन. येस. आणखी काय. आणि त्याचे सहा कॉलम आहे. अरे वा शाबास. छान वर्क उत्तर दिलं. एकदम मस्त उत्तर दिलं. हा आता रोहनचा नंतर. आता विचारतो मितालीला. आज मध्य प्रमाण विचलन पाहिलं. त्यामध्ये सहा स्तंभ असतात. पहिला वर्ग, दुसरा वर्ग मध्य, तिसरा विचलन, चौथा यु आय बरोबर डी आय छेद जी, आणि पाचवा वारंवारिता, आणि सहावा यु आय गुणिले एफ आय. परफेक्ट. वा सुपर. आता विचारतो ओमला. त्याच्या पुढे आपण नंतर सिक्वेन्सची बेरीज केली आणि परत एफ आय गुणिले यु आय त्याची बेरीज केली आणि ते सूत्र वापरून यु आय ची किंमत काढली आणि नंतर आपला मध्य म्हणजे शेवटचे एक्स बरोबर परत आपण ए अधिक यु आय गुणिले जी त्या सूत्राने आपण मध्य काढला. छान छान मस्त. आता कोण राहिलं. श्रुती तू सांगितलं का. श्रुती काय पाहिलं आपण. श्रुती माईक चालू कर ना. आणखी कोण आहे माईक बाकीचे. इथं 9-10 जण दिसत आहेत मला. बाकीचे कुठे गेले. मोरे, तनुजा, साक्षी, करुटे, तनुजा तुमचे व्हिडिओ चालू नाहीत का. साक्षी, तनुजा एक टॉपिक राहिला ना. आणखी चिताली काय राहिलं आणखी सांगायचं. वर्गांतर त्यालाच काय म्हणतात. त्यालाच काय म्हणतात. एच किंवा जी. ओके. आणि ते कसं काढायचं समजलंय का तुम्हाला. वर्गांतर कसे काढतात. येस. ओके. चला आज आपण जवळजवळ 10 चालू केलता. थोडा लेट केलता आणि 11:11 झाले तर आपण थांबूया तिथं. घरी सराव थोडा करा ह्या गणितांचा बरं का. उद्याच्या अजून टॉपिक वेगळा चेंज होईल त्यामुळे तुम्ही घरी थोडे थोडे सराव करा. पुस्तकातले गणित जरूर पहा. ओके. थांबूयात आपण इथं. भेटूयात उद्या ठीक 9:30. आता लेफ्ट व्हा.